सर्वोत्तम SBI क्रेडिट कार्ड कोणता आहे? यार तसे तर आम्ही बरेच व्हिडिओज बनवले आहेत ऑन क्रेडिट कार्ड्स, बट आम्हाला त्याच्यावर कमेंट्स आले आहेत की तुम्ही प्लीज स्पेशली SBI क्रेडिट कार्ड्स कम्पेअर करून आम्हाला सांगा की सर्वोत्तम SBI क्रेडिट कार्ड कोणता आहे. सो हा व्हिडिओ त्याचबद्दल असणार आहे. सगळ्यात आधी आपण बघूया बेस्ट बिगनर्स कॅटेगरी. आता ह्या कॅटेगरीमध्ये दोन कार्ड्स आहेत जे खूप क्लोज कॉम्पिटिशन देतात एकमेकांना. SBI सिम्पली सेफ क्रेडिट कार्ड वर्सेस SBI सिम्पली क्लिक. SBI चे दोन्ही कार्ड्स खूप पॉप्युलर आहेत. इनफॅक्ट या दोन्ही कार्डची एलिजिबिलिटी क्रायटेरिया, अॅन्युअल फीज, रिन्युअल फीज ऑलमोस्ट सेम आहे. आता जसं की तुम्ही ह्यात बघू शकता, SBI सिम्पली क्लिक मध्ये जर तुम्ही 500 प्लस GST चे जॉईनिंग फीज दिलेत तर तुम्हाला 500 चे अमेझॉन वाउचर्स मिळणार. आणि SBI सिम्पली सेव्ह मध्ये तुम्हाला अमेझॉन वाउचर्सच्या जागी 2000 चे रिवॉर्ड पॉइंट मिळतात, अँड दॅट टू ऑन स्पेंडिंग 2000 ऑर मोर इन द फर्स्ट 2 months ऑफ वेअरिंग दिस कार्ड. या 2000 रिवॉर्ड पॉइंटची व्हॅल्यू पण 500 आहे, पण हे पॉइंट रिडीम करण्यासाठी तुम्हाला 99 प्लस GST चे रिडेम्पशन चार्जेस द्यावे लागणार. चला तर मग आपण ह्याचे रिवॉर्ड पॉइंट पण कम्पेअर करून बघूया. आता आपल्याला दोन्ही कार्ड वर डिफरन्स कळतोय, राईट? म्हणजे बघा ना, ऑफलाईन स्पेंड वर म्हणजेच डायनिंग, ग्रॉसरी अँड डिपार्टमेंटल स्टोअर, ह्यात तुम्हाला SBI सिम्पली सेव्ह मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 6.6% चे रिवॉर्ड पॉइंट मिळतात ऑन स्पेंडिंग ऑफलाईन. SBI सिम्पली क्लिक मध्ये ऑफलाईन स्पेंड केल्यावर तुम्हाला फक्त 1% चे रिवॉर्ड पॉइंट मिळतात, बट ऑनलाईन स्पेंड केल्याने 5% चे मिळतात. सो आता इथे दोन्ही कार्ड मध्ये आपल्याला डिस्टिंक्शन दिसून येते. सो ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की SBI सिम्पली क्लिक इज मोर सुटेड फॉर ऑनलाईन स्पेंड अँड SBI सिम्पली सेव्ह इज मोर सुटेड फॉर ऑफलाईन स्पेंड. सो जर आपण नॉर्मल रिवॉर्ड रेट बघायला गेलो तर SBI सिम्पली क्लिक चे रिवॉर्ड पॉइंट वे बेटर आहेत SBI सिम्पली सेव्ह च्या रिवॉर्ड पॉइंट पेक्षा. हा, बट जर तुम्ही जास्त ऑनलाईन स्पेंड करत असाल तर यू शुड डेफिनेटली गो विथ SBI सिम्पली क्लिक क्रेडिट कार्ड. इनफॅक्ट तुम्हाला SBI सिम्पली क्लिक मध्ये स्पेंडिंग माइलस्टोन बेनिफिट्स पण मिळतात कम्पेअर टू SBI सिम्पली सेव्ह. नेक्स्ट आपण बघूया बेस्ट प्रीमियम क्रेडिट कार्ड इन अफोर्डेबल रेंज. ह्या कॅटेगरीमध्ये आमचा पिक आहे SBI प्राईम क्रेडिट कार्ड. यार ह्या कार्डची अॅन्युअल आणि रिन्युअल फीज इज 2999 प्लस GST. सो जेव्हा तुम्ही जॉईनिंग फीज देतात तेव्हाच तुम्हाला 3000 चे गिफ्ट वाउचर्स मिळतात ऑन दीज ब्रँड्स, यात्रा, आदित्य बिर्ला फॅशन, हश पपीज किंवा बाटा, शॉपर स्टॉप अँड पॅन्टेलूट्स. ह्या कार्डमध्ये तुम्हाला डायनिंग, ग्रॉसरीज, मूवीज इत्यादी या कॅटेगरीमध्ये 2.5% चे रिवॉर्ड पॉईंट मिळतात, आणि बाकी सगळे कॅटेगरीज एक्सक्लुडिंग फ्युएल मध्ये तुम्हाला 0.5% रिवॉर्ड पॉइंट मिळतात. ऑनेस्टली हे रिवॉर्ड रेट थोडे लोअर साईडला आहेत फॉर प्रीमियम क्रेडिट कार्ड, बट ह्या कार्डचा बेस्ट पार्ट इज की तुम्हाला ट्रायडंट हॉटेलची मेंबरशिप मिळते, क्लब विस्ताराची मेंबरशिप, फ्री गॉल्फ लेसन्स, 8 डोमेस्टिक लाउंज ऍक्सेस आणि 4 इंटरनॅशनल लाउंज ऍक्सेस. हे सगळं एकदम फ्री मध्ये मिळतं. इनफॅक्ट जर तुम्ही हा क्रेडिट कार्ड घेऊन विस्ताराने ट्रॅव्हल करता तर तुम्हाला 9 विस्तारा पॉइंट मिळतात फॉर एव्हरी 100 स्पेंड, आणि एवढे पॉइंट त्यांचे क्लब विस्तारा कार्ड वर पण मिळत नाही. आणि ह्याच सकट तुम्हाला ललित हॉटेल्सच्या स्टे आणि फूड वर 15% पर्यंत डिस्काउंट मिळतो. आणि याच्या व्यतिरिक्त ह्या कार्डचा माइलस्टोन बेनिफिट्स पण खूप डिसेंट आहे. म्हणजे जर तुम्ही 1 quarter मध्ये 50,000 स्पेंड करता तर तुम्हाला पिझ्झा हटचा 1,000 rupees कुपन फ्री मध्ये मिळतो, आणि वर्षामध्ये 3 lakh स्पेंड केल्याने तुमची अॅन्युअल फीज वेव्ह ऑफ होऊन जातात, आणि 5 lakh स्पेंड केल्यानंतर तुम्हाला 7,500 चे यात्रा किंवा पॅन्टलूनचे कुपन्स मिळतात. आमची नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट सुपर प्रीमियम कार्ड, आणि ह्या कॅटेगरीमध्ये वी वुड डेफिनेटली पिक SBI एलीट कार्ड. तसं तर सुपर प्रीमियमच्या कॅटेगरीमध्ये SBIचा अजून एक कार्ड येतो, दॅट इज SBI ऑरम, बट स्टिल आमचा पिक आहे SBI एलीट क्रेडिट कार्ड. या कार्डची अॅन्युअल आणि रिन्युअल फीज इज 4999 प्लस GST, आणि ह्यात पण तुम्हाला जॉईनिंग फीज दिल्यानंतर 5000 चे गिफ्ट वाउचर्स मिळतात ऑन ब्रँड्स लाईक यात्रा, बाटा, हश पपीज, आदित्य बिर्ला फॅशन, पॅन्टलून्स, शॉपर स्टॉप. आणि ह्या कार्डचे रिवॉर्ड रेट्स पण ऑलमोस्ट SBI प्राईम सारखेच आहेत, म्हणजे डायनिंग, ग्रॉसरी, मूवीज अशा कॅटेगरीजमध्ये 2.5% चे रिवॉर्ड्स, आणि बाकी कॅटेगरीजमध्ये एक्सक्लुडिंग फ्युएल इज 0.5% चे रिवॉर्ड्स. प्लस ह्यात पण तुम्हाला ट्रायडंटची मेंबरशिप, क्लब विस्ताराचे रिवॉर्ड पॉइंट्स हे सगळं मिळतंय. बट लेट मी टेल यू हाऊ दिस इज डिफरंट देन SBI प्राईम. याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 2 फ्री मूवी तिकीट्स मिळतात. टेक्निकली फ्री नाही, बट तुम्हाला एका तिकीटवर 250 डिस्काउंट मिळतो, म्हणजे दर महिन्याला मूवीजवर 500 डिस्काउंट, म्हणजे एका वर्षात 6,000 फायदा. प्लस या कार्डमध्ये माइलस्टोन बेनिफिट्स पण खूप बेटर आहेत. या कार्डमध्ये जर तुम्ही 3, 4, 5, 8 मध्ये खर्च केलात तर तुम्हाला बोनस रिवॉर्ड पॉइंट मिळतात. वी अंडरस्टँड की एका वर्षामध्ये 8 lakh पर्यंतचा खर्च करणं ऑन क्रेडिट कार्ड इज थोडं डिफिकल्ट, बट जर तुम्ही 8 lakh स्पेंड केलेत
तुम्हाला बोनस पॉइंट मिळेल 12,500 प्लस SBI प्राईम मध्ये तुम्हाला 4 फ्री इंटरनॅशनल लाउंज विजिट्स मिळत होते. ह्यात तुम्हाला 6 फ्री इंटरनॅशनल लाउंज ऍक्सेस मिळणार. ह्या कार्डला फ्री करण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम 10 लाखापर्यंत खर्च करावा लागणार आहे, विच इज एक्स्ट्रीमली हाय. बट ऑनेस्टली माझ्या ओपिनियन मध्ये जर तुमचा एवढा खर्च होणार नाहीये तर तुम्ही SBI प्राईम घेऊ शकता rather than preferring to SBI Elite. Alright, our next category is best card for fuel. Honestly, आम्ही तुम्हाला हेच रिकमेंड करू की तुम्ही जर जास्त 5,000 पेक्षा जास्त फ्युएल वर स्पेंड करत असाल तर तुम्ही एक फ्युएल स्पेसिफिक क्रेडिट कार्ड घ्या. पण जर तुमचं त्याच्यापेक्षा कमी खर्च आहे तर आय डोंट थिंक की तुम्हाला सेपरेट फ्युएलसाठी कोणता स्पेसिफिक कार्ड घ्यायला हवा. जर तुमच्या ह्याच्यापेक्षा जास्त खर्च असेल 5,000 पेक्षा जास्त, सो देर आर टू ऑप्शन्स, SBI BPCL क्रेडिट कार्ड आणि SBI BPCL ऑक्टेन क्रेडिट कार्ड. SBI BPCL इज अ बेसिक क्रेडिट कार्ड विथ जॉइनिंग एन अन्युअल फीज ऑफ 499 प्लस GST. ऑक्टेन हा एक प्रीमियम कार्ड मध्ये कन्सिडर केला जातो, सो त्याची जॉइनिंग फीज आहे 1499 प्लस GST. आणि बेसिक मध्ये तुम्हाला मिनिमम 50,000 पर्यंतचा खर्च करावा लागेल टू मेक इट फ्री ऑब्व्हियसली. आणि ऑक्टेन मध्ये तुम्हाला एका वर्षात 2 लाखांपर्यंतचा खर्च करावा लागेल, विच इन माय ओपिनियन इज एक्स्ट्रीमली हाय फॉर फ्युएल. वेलकम बेनिफिट्स मध्ये पण तुम्हाला ऑक्टेन मध्ये 6,000 रिवॉर्ड पॉईंट मिळतात ज्यांची व्हॅल्यू आहे 1500 सेम ऍज जॉईनिंग फीस. आणि बेसिक मध्ये तुम्हाला 2,000 पॉईंट मिळतात. रिवॉर्ड रेट मध्ये ऑक्टेन मध्ये तुम्हाला 25 रिवॉर्ड पॉईंट मिळतात ऑन स्पेंडिंग ऑफ 100, विच इज रफली इक्वल टू 6.25% चा कॅशबॅक. ऑनेस्टली दिस इज वन ऑफ द बेस्ट कॅशबॅक्स फॉर फ्युएल क्रेडिट कार्ड्स. आणि बेसिक वाले मध्ये तुम्हाला 4.25% चा कॅशबॅक मिळतो. आणि जर माझ्या ओपिनियन मध्ये तुमचा फ्युएलचा खर्च 1 लाखांपेक्षा जास्त नाहीये, म्हणजे महिन्याचे 8 ते 9,000 रुपये, तर तुम्हाला बेसिक वाला कार्ड घेतला पाहिजे. आणि जर तुमचा वर्षाचा खर्च 1.5 to 2 लाख पेक्षा जास्त आहे तर यू शुड गो विथ ऑक्टेन कार्ड. बिफोर मुव्हिंग टू आर लास्ट कॅटेगरी ऑफ शॉपिंग कार्ड्स, आम्हाला बरेच लोक असं पण विचारतात की यार ट्रॅव्हल कार्ड्समध्ये पण तुम्ही सांगा की बेस्ट कोणता आहे. ह्याच्यामध्ये पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा म्हणतो की ज्या एअरलाईनने तुम्ही जास्त ट्रॅव्हल करता त्या एअरलाईनचं तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊ शकता. आता यार माझा जास्त तर ट्रॅव्हल इंडिगोमध्ये असतो, सो SBIचा कोणता इंडिगो स्पेसिफिक कार्ड मार्केटमध्ये नाही आहे. इंडिगो हॅज टायअप्स विथ HDFC अँड कोटक बँक, सो मी तिथून कार्ड घेतलंय. मुव्हिंग ऑन टू युअर लास्ट कॅटेगरी ऑफ बेस्ट शॉपिंग कार्ड, या कॅटेगरीमध्ये आमचा पिक आहे SBI कॅशबॅक क्रेडिट कार्ड. ऑनेस्टली ह्या कार्ड बद्दल बोलायसाठी खूप काय, सो आम्ही ह्याच्यावर नक्की एक दुसरा व्हिडिओ बनवू. सो मेक शुअर की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करताय आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करताय BKFIT मराठी. थँक्यू.